बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झोडपल्यानंतर आता राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अवकाळी पावसाचा फटका बसतोय। मुंबईतही पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळते, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळालाय। अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। तर जोगेश्वरी, गोरेगाव, मलाड, कांदिवली आणि बोरिवली तसंच दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरू आहे। दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तसंच ग्रामीण परिसरात देखील मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर ओसरला असला तरीही काही भागात मात्र काळ्या ढगांची चादर आणि पावसाची रिमझिम अद्यापही सुरूच आहे। पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय। आधीच मुंबईसह जवळपासच्या उपनगरांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते आणि अशातच अवकाळी पावसामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झालंय, यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबईतली ठिकठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। अनेक भागात रिमझिम पाऊस झालाय। मुंबईसह ठाणे आणि कल्याणमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी मुंबई परिसरात देखील पाहायला मिळाली। तिकडे शहापूरमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसाचा फटका भेंडी, कारली आणि घोसाळी या भाजीपाला पिकाला बसण्याची शक्यता आहे। पनवेल आणि नवी मुंबई परिसरात देखील सकाळी जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असला तरी साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि ग्रामीण भागात पहाटेपासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातल्यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे। 25 जिल्ह्यातील 1,39,222 हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिकं, फळ पिकं आणि पालेभाज्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढील 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत आणि त्यानंतर पंचनामे करून संबंधित अहवाल राज्य सरकारला पाठवला जाईल। बाधितांना नियमानुसार मिळणारी मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल आणि केंद्र सरकारची मदत घ्यायची ठरल्यास एनडीआरएफचं पथक येऊन तपासणी करेल असं कृषी संचालकांनी स्पष्ट केलंय। तर अवकाळीमुळे पिकांची कशा प्रकारे नासाडी झालेली आहे आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 25 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय, त्यामध्ये 1,39,000 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। गहू, हरभरा, ज्वारी आणि कांदा पिकांसह भाजीपाला पिकं आणि द्राक्ष तसंच डाळिंब, केळी आणि पपईची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। चारा भिजल्यामुळे जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्याचा प्रश्न देखील आता निर्माण झालाय आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे नासाडी झाली आपण ते पाहूयात। नांदेडमध्ये 23,821 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। जालना जिल्ह्यात 15,080 हेक्टरचं नुकसान झालंय। अहमदनगरमध्ये 12,198 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। तिकडे बीड जिल्ह्यात 11,356 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। लातूरमध्ये देखील मोठं नुकसान झालंय। 11,795 हेक्टरवरील पिकांचं नुकसान लातूरमध्ये झालेलं आहे। तिकडे धुळ्यामध्ये 9,017 हेक्टर इतकं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,762 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। यवतमाळमध्ये 6,539 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आणि नाशिकमध्ये देखील 4,275 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वाशिममध्ये 4,981 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात 3,147 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। अवकाळीमुळे पिकांची नासाडी सध्या सुरू आहे। संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसलाय। पालघरमध्ये 2,017 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,814 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सोलापूरमध्ये देखील मोठं नुकसान आहे। 3,977 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। अमरावतीमध्ये 1,517 हेक्टर नुकसान झालंय। परभणीमध्ये 2,400 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तर तिकडे अकोल्यामध्ये 643 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। साताऱ्यामध्ये 484 हेक्टर नुकसान, पुण्यात 589 हेक्टर इतकं नुकसान झालंय। ठाण्यामध्ये 117 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे।
आणि वर्ध्यामध्ये 86 हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे अवकाळीमुळे संपूर्ण राज्यभर पिकांची नासाडी झालेली पाहायला मिळते।